कोस्टल रोड वांद्रे सिलिंगचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, उपमुख्यमंत्री फडणवीसही उपस्थित. मरीन ड्राईव्ह ते वांद्रा हे अंतर आता 12 मिनिटात पार करणार. शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्याकडून मुंबईमध्ये बुरखा वाटप. हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या शिंदे गटाला मुस्लिमांची आठवण कशी झाली? विरोधी पक्षांचा यामिनी जाधव यांना खोचक सवाल. राज ठाकरेंच्या गुडघ्याला ठाणे दौऱ्यात दुखापत, गाडीतून उतरताना झाली दुखापत. ठाणे दौरा आटोपता घेत राज ठाकरे मुंबईला परतले. मंगलप्रभात लोढांचा निर्णय अजित पवारांकडून रद्द. चाणक्य एक्सलन्स सेंटरची निविदा रद्द. 7 वर्षांपूर्वी लोढा पर्यटन मंत्री असताना घेतला होता निर्णय. मुंबईमध्ये पे अँड पार्कची सुविधा उपलब्ध. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या वाढल्यानं पार्किंगची समस्या. 17 सप्टेंबरपर्यंत ही सुविधा सुरू राहणार. गिरगावातील अखिल खोताची वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 98 वर्ष. कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या 10 फूट मूर्तीची स्थापना. सजावटीसाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर. मंडळातर्फे वेळोवेळी रोजगार कट्टा, व्यवसाय मार्गदर्शन, शैक्षणिक शिबिरांसारख्या कार्यक्रमांचं आयोजन. बीएमसी मुंबईमध्ये उभारणार 100 कोटींचं मच्छी मार्केट. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मरोळ फिश मार्केटची पुनर्बांधणी. मुंबईच्या प्रभादेवी परिसरात 15 ते 20 फूट रस्ता खचला. खड्ड्यामध्ये अडकली कार. स्थानिकांच्या प्रयत्नाने कार काढली बाहेर. मुंबई महापालिका अधिकारी आणि पोलिसांकडून रस्त्याची पाहणी. ठाण्यामध्ये भाजप युवा मोर्चा, युवासेना आणि वारकरी संप्रदायाचं आंदोलन. प्रभू रामांविरोधात ज्ञानेश महाराजांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध. याबद्दल शरद पवार, ज्ञानेश महाराज आणि संभाजी ब्रिगेडने माफी मागण्याची. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.